गव्हर्नमेंट ने त्यांना अनुदान नाही दिलं, त्यांनी लोकांकडे भीक मागितली, शाळा चालू होते मला पैसे द्या. या देशामध्ये शाळा कोणी सुरू केल्या? कर्मवीर भाऊराव पाटलांनी सुरू केल्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केल्या, महात्मा ज्योतिराव फुलेंनी केल्या. या सगळ्यांनी शाळा सुरू करताना गव्हर्नमेंटने त्यांना अनुदान नाही दिलं, त्यांनी लोकांकडे भीक मागितली, शाळा चालू होते मला पैसे द्या. आता त्या काळामध्ये 10 रुपये देणारे होते, 10-10 कोटी रुपये देणारे आहेत व लोक, 10-10 कोटी रुपये देणारे. आता अशा सगळ्यांनी ज्याला आपण CSR म्हणतो की कंपन्यांच्या प्रॉफिटमधून 2 टक्के 5 कोटीच्या वरचा टर्नओव्हर असणाऱ्यांच्या 2 टक्के प्रॉफिटच्या त्यांना सामाजिक कामावर खर्च करणं हा कायदा झालेला. मला असं वाटतं की तुमच्या माध्यमातून मी काय म्हटलं हे मी सांगण्यापेक्षा लाईव्ह सगळ्या तुमच्या दर्शकांनी पाहिलं असेल की ज्याच्यामध्ये मी त्यांच्याबद्दल आदरच व्यक्त केला की त्यांनी शाळा कोणी सुरू केल्या? बाबासाहेबांनी सुरू केल्या, कर्मवीर भाऊराव पाटलांनी सुरू केल्या, महात्मा ज्योतिराव फुलेंनी सुरू केल्या. आणि मग त्या शाळा सुरू करताना त्या सरकारी अनुदानावर अवलंबून राहिले, त्यांनी लोकांकडे भीक मागितली. आता भीक म्हणजे काय? आता आत्ताच्या भाषेत CSR म्हणू, वर्गणी म्हणू, देणग्या म्हणू, पण आपण साधारणतः म्हणतो की बा दारोदार भीक मागितली आणि मी माझी संस्था वाढवली. शाळा कोणी सुरू केल्या? बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केल्या, महात्मा ज्योतिराव फुलेंनी सुरू केल्या, कर्मवीर भाऊराव पाटलांनी सुरू केल्या. त्यांना सरकार अनुदान देतं आहे म्हणून त्यांनी सुरू नाही केल्या, वेळप्रसंगी त्यांनी लोकांकडे भीक मागितली. आणि मी तो माझा गमशावाचा तो खंड करतो, त्यावेळेला 10 रुपयेसुद्धा लोकं द्यायचे. मग हे जे घरोघर धान्य मागून फिरतो त्याला असं म्हणूया की ते देणगी मागत होते. तर हा प्रचलित शब्द आहे की भीक मागून मी माझी संस्था वाढवली, काय चुकीचं आहे? बरं, मी पुढे त्याचं क्लिअरही केलेलं आहे. म्हणजे माझं जर संपूर्ण संतपीठाचं भाषण ऐकलं तर मी म्हटलं की CSR शब्द मी वापरला आणि मग तो मी अजून उलगडून सांगितला.